शनिवारी रात्रीपासूनच सुरूच असलेल्या पावसानं आज सकाळपासून विश्रांती घेतली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणचं पुराचं पाणी ओसरलंय. बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीमध्ये नागरी वस्तीत पाणी शिरलं होतं. अनेकांच्या घरात पुराचं पाणी आल्यामुळे संसारोपयोगी वस्तू खराब झाल्यात. चिखलीमधील जुनागाव परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी. परतीच्या या पावसानं संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. बुलढाणा जिल्ह्यातली परिस्थिती एवढी गंभीर आहे की शेतशिवार परंतु घरात सुद्धा पाणी शिरलेलं आहे. चिखलीमध्ये आपण आहोत आणि चिखलीच्या जुनागाव परिसरामध्ये रात्रीतून झालेल्या पावसामुळं प्रचंड नुकसान झालेलं आहे. घरांमध्ये पाणी शिरलं होतं. आपण जर परिस्थिती बघितली तर रात्रभरापासून ही लोकं जागतायत बिचारी आणि या ठिकाणी पाणी काढण्याचा प्रयत्न करत आहेत. सगळा चिखल झाला आहे. त्यांच्या संसार उपयोगी सर्व वस्तू खराब झालेल्या आहेत आणि आपण बघू शकता ही चित्र, ही दृश्य आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी अशीच परिस्थिती या ठिकाणी रात्रीपासून झालेली आहे आणि लोकं स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न रात्रीपासून आटोकाट प्रयत्न या ठिकाणी करत होते. काही नागरिक आहेत आपल्यासोबत, सांगतील आपल्याला काय परिस्थिती ती. दादा, एकंदरीत काय परिस्थिती रात्रीपासून? रात्रीपासून परेशानी अशी होती की 9:30 वाजता जे पाऊस आला, जवळपास 4 ते 5 तास पाणी या एरियामध्ये होता आणि प्रत्येक घरामध्ये कमरे एवढा पाणी असताना कोणी प्रशासनाचा कोणताही माणूस आला नाही. जेव्हा लोकांनी कळवलं तेव्हा प्रशासनचे नगरपालिकेचे अध्यक्ष कुणालबा बोंद्रे, दीपक खरात हे आले आणि यांना व्यवस्था करून दिली. रात्री 10-11 वाजता त्यांनी व्यवस्था करून दिली असताना या लोकांनी स्वतःचा आपला जीव वाचवला. त्याच्यानंतर या लोकांना आपले भांडे, काही बकरे, कोंबडी, त्याच्यानंतर घरात एवढा पाणी शिरला त्यांना जेवायची व्यवस्था काहीच नाही. एवढा पाणी असताना यांनी स्वतःचा जीव वाचवला आणि आपापल्या पद्धतीने ते आपली सोयी केली. त्यांनी रात में 8-10 बजे हम खाना खा रहे थे तो खाने में जैसा लाट आई तो हम वैसे बाहर निकले तो इतने पानी में से हम बाहर निकले, हमारी जान बची, लाखों की हुई. वीडियो जर्नलिस्ट श्रीकांत पटेल, मयूर निकम, जी24 चिखली, बुलढाणा.